दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मोठा मुद्दा उपस्थित झालाय। मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अनेक मोर्चे काढण्यात येत आहेत आणि आज नाशिक मध्ये आदिवासी समाजाने उलगुलाम मोर्चा काढलाय। जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गे हा मोर्चा काढण्यात आलाय। धनगर समाजाला आदिवासी समाजामधून आरक्षण देऊ नये आणि विविध मागण्यांसाठी नाशिक मधील आदिवासी समाजाने उलगुलाम मोर्चा काढलाय। यावेळी मोर्चामध्ये आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा अनेक घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या। दरम्यान 30 अहवाल सादर करा, पेसा नोकर भरती 100% झालीच पाहिजे, बोगस हटाव आदिवासी बचाव अशा आशयाचे पोस्टर देखील मोर्चामध्ये पाहायला मिळाले। या मोर्चाचे नेतृत्व अनेक प्रतिनिधींनी केले असून मोर्चामध्ये विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह आमदार नितीन पवार, आमदार हिरामन खोसकर सहभागी झाले। जिल्ह्यातील अनेक भागातील आदिवासी समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नाशिक पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सागर बाबळे, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। ड्रग्स माफिया ललित पाटील आणि मंत्री दादा भुसे यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चर्चेला उधाण आले होते। त्यावर पालकमंत्री दादा भुसे यांनी माध्यमांसमोर येत उत्तर दिले। ड्रग्स माफिया ललित पाटील सोबत सोशल मीडियावर जाहीर झालेला फोटो मी नाकारत नाही, मात्र तेव्हाचे जिल्हाध्यक्ष विनायक पांडे यांच्या माध्यमातून त्याने शिवसेनेत प्रवेश केला होता, त्यावेळी मीही तिथे उपस्थित होतो असे स्पष्टीकरण त्यांनी दिले। त्याचबरोबर ड्रग्स प्रकरणात आता एकमेकांवर चिखलफेक करून मूळ विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही दादा भुसेंनी केलाय। दरम्यान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि सुषमा अंधारेंना माझ्या विरोधात बोलायला लावले असा आरोपही दादा भुसे यांनी यावेळी केला। 5 तारखेच्या वर्तमानपत्रांमध्ये MD ट्रकच्या संदर्भामध्ये बातमी आल्याच्या नंतर त्याच दिवशी हा जो काही ड्रगचा विषय आहे या संदर्भामध्ये कठोर कारवाई करा असे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले होते। आणि मला वाटतं की पोलिसांनी एक चांगलं काम केलं। आता ही वस्तुस्थिती आहे की यापूर्वी कधीपासून असेल काय असेल असा विषय जर चालू असेल त्याचं बिलकुल कोण समर्थन करणार नाही, ती चुकीचीच गोष्ट आहे। आणि आपल्या राज्याच्या, आपल्या देशाच्या आणि नाशिकच्या संस्कृतीला हे बिलकुल मान्य नाही। मला वाटतं की आपण सर्व नाशिकचे पण एक नागरिक या नात्याने वर्षभराच्या कालावधीमध्ये वेळोवेळी हा ड्रगचा विषय असेल, कुठे गुन्हेगारीच्या संदर्भातला विषय असेल,
आपण सर्वांनी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे आणि त्या त्या विभागाला वेळोवेळी या गोष्टीची आपण जाणीव करून दिली आहे आणि म्हणून मला वाटतं की या संदर्भामध्ये काल जेव्हा अंधारे ताईंची काही चॅनलला बातमी आल्याच्या नंतर प्रसार माध्यमांनी विचारणा केल्याच्या नंतर त्याचं मी उत्तर दिलेलं आहे। या गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे। काही चॅनलवर त्या लाईव्ह पण होत्या, मी पण होतो आणि त्या चर्चेमध्ये मी तयारी दाखवली। मी तर एवढं सांगितलं की नुसतं बाबा आपल्या राज्याच्या पातळीवर नाही, देशाच्या पातळीवर किंबहुना आंतरराष्ट्रीय पातळीवरनं पण काही चौकशी पथक असेल, त्याही माध्यमातून ती चौकशी करायला काही हरकत नाही। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। राज्यपाल रमेश बैस हे नाशिक दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि यशवंत चव्हाण विद्यापीठात हजेरी लावली। बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्य विषयक अनेक आव्हाने निर्माण होत आहेत। त्या आव्हानांचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची आहे असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे राज्यपाल श्री बैस यांनी भेट देऊन विद्यापीठाचा आढावा घेतला। दरम्यान आरोग्य विद्यापीठाने वंचित नागरिकांसाठी देखील वैद्यकीय आणि आरोग्य शिक्षण कार्यशाळा आणि शिबिरांचे नियमितपणे आयोजन करावे अशा सूचनाही यावेळी राज्यपाल रमेश बैस यांनी दिले। तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेती केल्यास शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधण्यास निश्चितच मदत होईल असे देखील राज्यपाल रमेश बैस म्हणालेत। दरम्यान शेतकऱ्यांनी शेतात उत्पादित केलेल्या शेतमालास शेतकरी उत्पादक कंपन्यांची जोड दिल्यास शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होऊन परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होणार आहे। बेघरांना हक्काचे घर मिळण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येते। ग्रामीण भागात या योजनेचा लाभ देताना यासोबत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, सौर ऊर्जा योजनेचा लाभही अंतर्भूत करावा। जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी, शौचालय सुविधा असणे अत्यावश्यक आहे। शाळेतील विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन ऑनलाईन प्रणालीचा वापर करून विद्यार्थ्यांना एक विदेशी भाषेचे शिक्षण देण्यात यावे अशा सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी दिल्या। सागर वाबळे, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक रोडच्या दत्त मंदिर सिग्नल येथे मालवाहू ट्रक आपल्या क्षमतेपेक्षा जास्त माल वाहत असल्याचे आमचे देवळालीतील प्रतिनिधींच्या निदर्शनास आले। त्यांनी ताबडतोब ही बाब आरटीओ पोलीस शेलार यांना सांगितली। पोलिसांनी तातडीने याची दखल घेत ट्रक मधील माल कमी करण्यास सांगितला। यामुळे मोठा अनर्थ टळला। भैयासाहेब कटारे, दक्ष न्यूज, देवळाली कॅम्प, नाशिक। दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। एनपीए गोल्ड लोन, फक्त एका दिवसामध्ये सोने तारण कर्जामधून मुक्ती मिळवा। कर्जाचे मुद्दल भरू शकत नाही, कर्जाचे व्याज वेळोवेळी भरू शकत नाही, कर्जाचे नूतनीकरण रिन्युअल करू शकत नाही। बँकेत किंवा इतर फायनान्स कंपनीमध्ये तारण ठेवलेले सोने आर्थिक अडचणीमुळे विकून उरलेले पैसे वापरायचे असल्यास आम्ही तुम्हाला पैशांची त्वरित मदत करू। चला तर मग अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 79-72-96-78-93, 79-72-96-78-93 या नंबरवर। चिंता करू नका, आम्ही आपणास सोने तारण कर्जातून मुक्त करू। ऑप्शन मध्ये दागिने सोडवून आणि विकून देऊ।
चला तर मग आजच संपर्क करा एमपी गोल्ड लोन मध्ये। आजकल की हलचल भरी जिंदगी के बीच एक इंसान क्या पाना चाहता है? सिर्फ प्रसिद्धि, पैसा और सफलता, या फिर आनंद, संतोष और निस्वार्थ प्रेम? ये महत्वपूर्ण प्रश्न, जैसे कि हम कौन हैं, हम जीवन में किस ओर जा रहे हैं, हम अपने लिए क्या कर रहे हैं, इन सब प्रश्नों के उत्तर हमारे अंदर ही हैं। इन सब के लिए रहमत की एक नजर, प्यार भरी थपकी, प्रभु समान ज्ञान, या सरल शब्दों में एक परिपूर्ण आध्यात्मिक सद्गुरु। एक परिपूर्ण आध्यात्मिक सद्गुरु से मिलने के बाद जिस परम सुख की प्राप्ति हमें होती है, उसे शब्दों में बयान नहीं किया जा सकता। उनकी मदद से हम प्रेम के दिव्य सागर में डुबकी लगा सकते हैं, अपने आप को जान सकते हैं और प्रभु के साथ एकता का अनुभव कर सकते हैं। इस दिव्य कृपा का अनुभव आप विश्व प्रसिद्ध, प्रशंसनीय एवं शांति के मसीहा, आध्यात्मिक सद्गुरु, परम पूजनीय संत राजेंद्र सिंह जी महाराज के सानिध्य में प्राप्त कर सकते हैं, जिनका अगला कार्यक्रम देवलाली महाराष्ट्र में है। 12 अक्टूबर दिन वीरवार, सत्संग साय 8 बजे। 13 अक्टूबर दिन शुक्रवार, सत्संग साय 6 बजे, नामदान साय 8 बजे। स्थान कैंटोनमेंट ग्राउंड, आनंद रोड, देवलाली, नासिक, महाराष्ट्र। अधिक जानकारी के लिए 1800-309-4575 और 9822-991-261 पर संपर्क करें। मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही, चला तर मग आताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ऍक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ऍक्सेसरीज, यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, ओटीजी, पेनड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल। तर वाट कसली बघताय, चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ऍक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 9762-59-1218, 9762-59-1218। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ऍक्सेसरीज शॉपला। लवकरच सुरू होत आहे उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी दक्ष न्यूज प्रस्तुत दक्ष चर्चा। चर्चा दक्षची, प्रश्न तुमच्या मनातील। नाशिक शहर व जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, कृषी, क्रीडा, मनोरंजन, शासन, प्रशासन, आरोग्यसह इतर सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या सोबत दिलखुलास चर्चा आणि प्रश्न तुमच्या मनातील। लवकरच घेऊन येत आहोत दक्ष चर्चा। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसात सुरू होत असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे। चांदवडेतील 3.5 शक्तीपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ असलेले चांदवड निवासिनी राजेश्वरी कुलस्वामींनी
श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी अनेक भाविक भक्त येत असतात. दरवर्षी येथे यात्रा देखील भरत असते. सालाबादाप्रमाणे याही वर्षी उत्सवाची जोरदार तयारी येथे सुरू आहे. मंदिर आवारात 48 CCTV कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. नवरात्र उत्सवात दररोज पहाटे 5 वाजता महाअभिषेक, दुपारी 12 वाजता महानैवेद्य आरती, सायंकाळी 8:30 वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते महाआरती, सकाळी 8 वाजता रेणुका देवी संस्थान ते चांदवड गावांमध्ये दररोज देवीची पालखी मिरवणूक, होम हवन असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती श्री रेणुका माता सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार यांनी दिली. दरम्यान यासाठी श्री रेणुका माता ट्रस्टचे मुख्य व्यवस्थापक MK पवार तसेच सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार, पुजारी व रेणुका देवी संस्थांचे कर्मचारी प्रयत्नशील राहणार आहेत. नवरात्र उत्सव चांदवड येथील रेणुका देवी माता मंदिरामध्ये 15 पासून घटस्थापनेपासून सुरुवात होत आहे. गेले 10 दिवस आणि हे 10 दिवस नवरात्र उत्सवमध्ये अतिशय उत्साह असतो. अनेक भाविक लांबून लांबून या ठिकाणी येत असतात. परंतु यंदाच्या वर्षी आपण भाविकांना प्राधान्य देऊन भाविकांना संपूर्ण सोयी सुविधा उपलब्ध करून देणार आहे. त्यांचं मातेचं दर्शन त्यांना अतिशय सुलभ आणि झटपट कसं होईल याच्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. आणि त्यांना त्या बॅरिगेट्समध्ये पिण्याचं पाण्याची आपण व्यवस्था करत आहे, पंख्याची व्यवस्था करणार आहे. आणि मातेचं त्यांना लवकरात लवकर दर्शन आणि चांगलं दर्शन कसं होईल यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहे. बाकी दुकानं वगैरे आहेत, खेळणीची दुकानं आहेत, पराटपाळणे आहेत किंवा बाकीचं पार्किंगची व्यवस्था चांगली आहे. फक्त भाविकांना या ठिकाणी आपण मेडिकल कॅम्पसुद्धा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे की भाविकांना थोडंसं काही प्रॉब्लेम झाला असेल तर आपण त्यांना त्याही सुविधा त्या ठिकाणी आपण देणार आहोत. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने आपण काय नियोजन केलेलं आहे? कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनांची एक मीटिंग झाली. तो त्यांचा बंदोबस्त अतिशय चांगला असतो. पोलीस प्रशासन बंदोबस्त त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी ठेवणार आहे. त्याच्यामुळे त्याचे कायदा व्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे ते सांभाळणार आहे. यात्रा उत्सव सुरू असताना काही पाकिट मारांचा प्रादुर्भाव असतो, त्याच्याविषयी आपण काय? आजपर्यंत तर असे काही उद्योग या ठिकाणी झाला नाही. परंतु त्या दृष्टीने सुद्धा CCTV कॅमेरे आपण या ठिकाणी कार्यान्वित केले आहे. 48 कॅमेऱ्यामधनं त्यांच्यावर नजर राहणार आहे. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन पण सतर्क आहे आणि आमचे स्वयंसेवक सुद्धा जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी लक्ष ठेवणार आहे. पार्किंगची व्यवस्था कशी असणार आहे आपल्या? पार्किंगची व्यवस्था जी सोमाटोलीची जी जागा आहे त्याच्या त्या बाजूनी पार्किंग व्यवस्था होणार आहे. त्याच्यामुळे भाविकांच्या कोणत्याही गाड्या या ठिकाणी मंदिरापर्यंत येणार नाही, त्यांना तेवढं चालत यावं लागणार आहे. धन्यवाद. आपण दक्षिण संघ बोलल्याबद्दल धन्यवाद. दरम्यान देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य तपासणी मोफत करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी श्री रेणुका देवी ट्रस्ट व PD सुराणा कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसेच श्रीमान RP चोरडिया रुग्णालय व उस्वाड प्राथमिक आरोग्य केंद्र सज्ज राहणार आहे. आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. काही दिवसांपूर्वी दिंडोरी जिल्ह्यातील न्यायडोंगरी येथे पत्नी आणि मुलाने मिळून नवऱ्याचा खून केला होता. ही घटना ताजी असतानाच न्यायडोंगरी येथून दुसरी धक्कादायक घटना समोर आली आहे. आता नवऱ्याने आणि सासऱ्याने मिळून पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे दोघेही पती पत्नी हे डॉक्टर आहेत. भाग्यश्री किशोर शेवाळे, वय 27 वर्ष, असं हत्या करण्यात आलेल्या डॉक्टरचं नाव आहे. दरम्यान भाग्यश्री हिला दगडाने ठेचून व काचेची बाटली मारून जीवे ठार मारले अशी फिर्याद भाग्यश्रीच्या भावाने नांदगाव पोलीस स्टेशनला दिली आहे. त्या अनुषंगाने कलम 302-304(b)(34) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. याविषयी अधिक माहिती अशी की भाग्यश्रीचा छळ तिच्या सासरकडून होत होता अशी माहिती तिच्या भावाने दिली आहे. घर आणि दवाखाना बांधण्यासाठी 25 लाख रुपये माहेरून आण या गोष्टीसाठी वारंवार भाग्यश्रीचा छळ केला जात होता असं हत्या करण्यात आलेल्या भाग्यश्रीच्या भावाचं म्हणणं आहे. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, उपनिरीक्षक
नितीन खंडागळे, मनोज वाघमारे, संतोष बहाकर हे करीत आहेत. गणेश केदारे, दक्ष न्यूज, दिंडोरी. दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकमध्ये चेन स्नॅचिंगचे प्रकार थांबत नाहीये. याआधी सातपूर परिसरात चोरटा एका महिलेचे मंगळसूत्र घेऊन पसार झाला होता आणि आता इंदिरानगर परिसरातून अशीच एक घटना समोर आली आहे. पुष्पा वसंत सावंत यांच्या गळ्यातून आरोपीने मंगळसूत्र लंपास केलंय. हा सर्व प्रकार सायंकाळी 5 वाजेदरम्यान हॉटेल SSK समोर घडलाय. याबाबत अधिक माहिती अशी की अक्षय एकनाथ गुळवे वय 28 याने बहिणीला दवाखान्यात न्यायचे आहे असे कारण सांगून मित्राकडून गाडी घेतली व त्याच गाडीवरून पुष्पा यांचे मंगळसूत्र लंपास केले. स्थानिकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता गाडी घटनास्थळीच सोडून आरोपीने तेथून पळ काढला. गाडीच्या सहाय्याने पोलिसांनी सापळे रचून आरोपीला एका तासात शोधून काढले. ही कामगिरी गुन्हे शोध पथकाचे सौरभ माळी, विशाल पाठक, सूर्यकांत सोनवणे यांच्यासह पथकाने केली. संकेत भंगाळे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. निफाडच्या नारायण टेंबी शिवारात बिबट्याचा वावर वाढला होता. गेल्या 15 दिवसांपासून बिबट्याने नारायण टेंबी शिवारात धुमाकूळ घातला होता. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. परंतु हा धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. एक बिबट्या जरी जेरबंद झाला असला तरी अजूनही या परिसरात बिबटे वास्तव्यास असल्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त करण्यात येते आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणात दहशतीचे वातावरण पाहायला मिळते. निफाडच्या नारायण टेंभी लोणवाडी शिवारामध्ये 22 मळ्याजवळ पिंजरे लावून बिबट्यास जेरबंद करण्यात आलं असून थोड्या प्रमाणात का होईना नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड. दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मनमाड शहरातील एसटी आगाराच्या परिसरात खड्ड्यांचे मोठे साम्राज्य होते. या खड्ड्यांमुळे येथे येणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून एसटीचेही यात मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. यातून छोटे मोठे अपघात होण्याची देखील शक्यता होती. या गोष्टीची दखल घेत एसटी आगारामध्ये नव्याने रुजू झालेल्या आगार प्रमुखांनी रस्ते दुरुस्ती करण्यात यावे याकरिता पत्र देत दखल घेण्याकरिता सांगितले. त्यानंतर एसटी आगारात स्वच्छता अभियानाची सुरुवात झाली असता या अभियानाच्या प्रसंगी वरिष्ठांच्या निदर्शनास ही बाब आणून देत कित्येक दिवसापासूनच्या मागणीला अखेर यश आलं असून रस्ता दुरुस्ती करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान या कामामुळे नागरिक व एसटी म्हणजेच लाल परीने सुटकेचा निश्वास सोडलाय. रुपाली केदारे, दक्ष न्यूज, मनमाड. दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. गोल्ड लोन फक्त एका दिवसामध्ये सोने तारण कर्जामधून मुक्ती मिळवा. कर्जाची मुद्दल भरू शकत नाही, कर्जाचे व्याज वेळोवेळी भरू शकत नाही, कर्जाचे नूतनीकरण रिन्यूअल करू शकत नाही. बँकेत किंवा इतर फायनान्स कंपनीमध्ये तारण ठेवलेले सोने आर्थिक अडचणीमुळे विकून उरलेले पैसे वापरायचे असल्यास आम्ही तुम्हाला पैशांची त्वरित मदत करू. चला तर मग अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 79-72-96-78-93 79-72-96-78-93 या नंबरवर. चिंता करू नका, आम्ही आपणास सोने तारण कर्जातून मुक्त करू. ऑक्शनमध्ये दागिने सोडवून आणि विकून देऊ. चला तर मग आजच संपर्क करा NPA गोल्ड लोन मध्ये. आजकल की हलचल भरी जिंदगी के बीच एक इंसान क्या पाना चाहता है? सिर्फ प्रसिद्धि, पैसा और सफलता, या फिर आनंद, संतोष और निस्वार्थ प्रेम? ये महत्वपूर्ण प्रश्न जैसे कि हम कौन हैं, हम जीवन में किस ओर जा रहे हैं, हम अपने लिए क्या कर रहे हैं, इन सब प्रश्नों के उत्तर हमारे अंदर ही हैं. इन सब के लिए रहमत की एक नजर, प्यार भरी थपकी, प्रभु समान ज्ञान, या सरल शब्दों में एक परिपूर्ण आध्यात्मिक सद्गुरु. एक परिपूर्ण आध्यात्मिक सद्गुरु से मिलने के बाद जिस परम सुख की प्राप्ति हमें होती है उसे शब्दों में बयान नहीं किया जा सकता.
उनकी मदद से हम प्रेम के दिव्य सागर में डुबकी लगा सकते हैं, अपने आप को जान सकते हैं और प्रभु के साथ एकता का अनुभव कर सकते हैं। इस दिव्य कृपा का अनुभव आप विश्व प्रसिद्ध, प्रशंसनीय एवं शांति के मसीहा, आध्यात्मिक सद्गुरु, परम पूजनीय संत राजेंद्र सिंह जी महाराज के सानिध्य में प्राप्त कर सकते हैं, जिनका अगला कार्यक्रम देवलाली महाराष्ट्र में है। 12 अक्टूबर दिन वीरवार, सत्संग साय 8 बजे। 13 अक्टूबर दिन शुक्रवार, सत्संग साय 6 बजे, नामदान साय 8 बजे। स्थान कैंटोनमेंट ग्राउंड, आनंद रोड, देवलाली, नासिक, महाराष्ट्र। अधिक जानकारी के लिए 1800-309-4575 और 9822-991-261 पर संपर्क करें। मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही, चला तर मग आताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉप आणि होलसेल ऍक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ऍक्सेसरीज, यात मोबाईल कवर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल। तर वाट कसली बघताय, चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ऍक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 9762-59-1218, 9762-59-1218। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ऍक्सेसरीज शॉपला। लवकरच सुरू होत आहेत उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी दक्ष न्यूज प्रस्तुत दक्ष चर्चा। चर्चा दक्षची, प्रश्न तुमच्या मनातील। नाशिक शहर व जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, कृषी, क्रीडा, मनोरंजन, शासन, प्रशासन, आरोग्यसह इतर सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या सोबत दिलखुलास चर्चा आणि प्रश्न तुमच्या मनातील। लवकरच घेऊन येत आहोत दक्ष चर्चा। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। एक वडा, दोन पाव, मोदी सरकार भर गाव, नीम का पत्ता कड़वा है, मोदी सरकार भरवा है, नीम का पत्ता कड़वा है, मोदी सरकार भरवा है। महाराष्ट्रात आरक्षणाचा मोठा मुद्दा उपस्थित झालाय। मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अनेक मोर्चे काढण्यात येत आहेत आणि आज नाशिक मध्ये आदिवासी समाजाने उलगुलाम मोर्चा काढलाय। तपोवन ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गे हा मोर्चा काढण्यात आलाय। धनगर समाजाला आदिवासी समाजामधून आरक्षण देऊ नये आणि विविध मागण्यांसाठी नाशिक मधील आदिवासी समाजाने उलगुलाम मोर्चा काढलाय।
राज्यामध्ये आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा अनेक घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या. दरम्यान 30 अहवाल सादर करा. पेसा नोकर भरती 100% झालीच पाहिजे. बोगस हटाव आदिवासी बचाव अशा आशयाचे पोस्टर देखील मोर्चामध्ये पाहायला मिळाले. या मोर्चाचे नेतृत्व अनेक प्रतिनिधींनी केले असून मोर्चामध्ये विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह आमदार नितीन पवार, आमदार हिरामन खोसकर सहभागी झाले. जिल्ह्यातील अनेक भागातील आदिवासी समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नाशिक पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सागर बाबळे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. ड्रग्स माफिया ललित पाटील आणि मंत्री दादा भुसे यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चर्चेला उधाण आले होते. त्यावर पालकमंत्री दादा भुसे यांनी माध्यमांसमोर येत उत्तर दिले. ड्रग्स माफिया ललित पाटील सोबत सोशल मीडियावर जाहीर झालेला फोटो मी नाकारत नाही, मात्र तेव्हाचे जिल्हाध्यक्ष विनायक पांडे यांच्या माध्यमातून त्याने शिवसेनेत प्रवेश केला होता, त्यावेळी मीही तिथे उपस्थित होतो असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. त्याचबरोबर ड्रग्स प्रकरणात आता एकमेकांवर चिखलफेक करून मूळ विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही दादा भुसेंनी केला. दरम्यान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि सुषमा अंधारेंना माझ्या विरोधात बोलायला लावले असा आरोपही दादा भुसे यांनी यावेळी केला. 5 वर्तमानपत्रांमध्ये MD ट्रकच्या संदर्भामध्ये बातमी आल्याच्या नंतर त्याच दिवशी हा जो काही ड्रगचा विषय आहे या संदर्भामध्ये कठोर कारवाई करा असे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले होते. आणि मला वाटतं की पोलिसांनी एक चांगलं काम केलं. आता ही वस्तुस्थिती आहे की यापूर्वी कधीपासून असेल काय असेल असा विषय जर चालू असेल त्याचं बिलकुल कोण समर्थन करणार नाही, ती चुकीचीच गोष्ट आहे. आणि आपल्या राज्याच्या, आपल्या देशाच्या आणि नाशिकच्या संस्कृतीला हे बिलकुल मान्य नाही. मला वाटतं की आपण सर्व नाशिकचे पण एक नागरिक या नात्याने वर्षभराच्या कालावधीमध्ये वेळोवेळी हा ड्रगचा विषय असेल, कुठे गुन्हेगारीच्या संदर्भातला विषय असेल, आपण सर्वांनी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे आणि त्या त्या विभागाला वेळोवेळी या गोष्टीची आपण जाणीव करून दिली आहे. आणि म्हणून मला वाटतं की या संदर्भामध्ये काल जेव्हा अंधारे ताईंची काही चॅनलला बातमी आल्याच्या नंतर प्रसार माध्यमांनी विचारणा केल्याच्या नंतर त्याचं मी उत्तर दिलेलं आहे. या गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे. काही चॅनलवर त्या लाईव्ह पण होत्या, मी पण होतो आणि त्या चर्चेमध्ये मी तयारी दाखवली. मी तर एवढं सांगितलं की नुसतं बाबा आपल्या राज्याच्या पातळीवर नाही, देशाच्या पातळीवर किंबहुना आंतरराष्ट्रीय पातळीवरनं पण काही चौकशी पथक असेल, त्याही माध्यमातून ती चौकशी करायला काही हरकत नाही. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. राज्यपाल रमेश बैस हे नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि यशवंत चव्हाण विद्यापीठात हजेरी लावली. बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्य विषयक अनेक आव्हाने निर्माण होत आहेत. त्या आव्हानांचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची भूमिका महत्वाची आहे असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे राज्यपाल श्री बैस यांनी भेट देऊन विद्यापीठाचा आढावा घेतला. दरम्यान आरोग्य विद्यापीठाने वंचित नागरिकांसाठी देखील वैद्यकीय आणि आरोग्य शिक्षण कार्यशाळा आणि शिबिरांचे नियमितपणे आयोजन करावे अशा सूचनाही यावेळी राज्यपाल रमेश बैस यांनी दिले. तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेती केल्यास शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधण्यास निश्चितच मदत होईल असे देखील राज्यपाल रमेश बैस म्हणालेत. दरम्यान शेतकऱ्यांनी शेतात उत्पादित केलेल्या शेतमालास शेतकरी उत्पादक कंपन्यांची जोड दिल्यास शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होऊन परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होणार आहे. बेघरांना हक्काचे घर मिळण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येते. ग्रामीण भागात या योजनेचा लाभ देताना यासोबत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सौर ऊर्जा योजनेचा लाभही अंतर्भूत करावा. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी शौचालय सुविधा असणे अत्यावश्यक आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन ऑनलाईन प्रणालीचा वापर करून विद्यार्थ्यांना एक विदेशी भाषेचे शिक्षण देण्यात यावे अशा सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी दिल्या. सागर वाबळे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक रोडच्या दत्त मंदिर सिग्नल येथे मालवाहू ट्रक आपल्या क्षमतेपेक्षा जास्त माल वाहत असल्याचे आमचे देवळालीतील प्रतिनिधींच्या निदर्शनास आले. त्यांनी ताबडतोब ही बाब आरटीओ पोलीस शेलार यांना सांगितली. पोलिसांनी तातडीने याची दखल घेत ट्रक मधील माल कमी करण्यास सांगितला. यामुळे मोठा अनर्थ टळला. भैयासाहेब कटारे, दक्ष न्यूज, देवळाली कॅम्प, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. एनपीए गोल्ड लोन. फक्त एका दिवसामध्ये सोने तारण कर्जामधून मुक्ती मिळवा. कर्जाचे मुद्दल भरू शकत नाही, कर्जाचे व्याज वेळोवेळी भरू शकत नाही, कर्जाचे नूतनीकरण रिन्युअल करू शकत नाही. बँकेत किंवा इतर फायनान्स कंपनीमध्ये तारण ठेवलेले सोने आर्थिक अडचणीमुळे विकून उरलेले पैसे वापरायचे असल्यास आम्ही तुम्हाला पैशांची त्वरित मदत करू. चला तर मग अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. 79-72-96-78-93 79-72-96-78-93 या नंबरवर. चिंता करू नका, आम्ही आपणा सोने तारण कर्जातून मुक्त करू. ऑप्शन मध्ये दागिने सोडवून आणि विकून देऊ. चला तर मग आजच संपर्क करा एनपी गोल्ड लोन मध्ये. आजकल की हलचल भरी जिंदगी के बीच एक इंसान क्या पाना चाहता है? सिर्फ प्रसिद्धि, पैसा और सफलता, या फिर आनंद, संतोष और निस्वार्थ प्रेम? ये महत्वपूर्ण प्रश्न, जैसे कि हम कौन हैं, हम जीवन में किस ओर जा रहे हैं, हम अपने लिए क्या कर रहे हैं, इन सब प्रश्नों के उत्तर हमारे अंदर ही हैं. इन सब के लिए रहमत की एक नजर, प्यार भरी थपकी, प्रभु समान ज्ञान, या सरल शब्दों में एक परिपूर्ण आध्यात्मिक सद्गुरु. एक परिपूर्ण आध्यात्मिक सद्गुरु से मिलने के बाद जिस परम सुख की प्राप्ति हमें होती है, उसे शब्दों में बयां नहीं किया जा सकता. उनकी मदद से हम प्रेम के दिव्य सागर में डुबकी लगा सकते हैं, अपने आप को जान सकते हैं और प्रभु के साथ एकता का अनुभव कर सकते हैं. इस दिव्य कृपा का अनुभव आप विश्व प्रसिद्ध, प्रशंसनीय एवं शांति के मसीहा, आध्यात्मिक सद्गुरु, परम पूजनीय संत राजेंद्र सिंह जी महाराज के सानिध्य में प्राप्त कर सकते हैं, जिनका अगला कार्यक्रम देवलाली महाराष्ट्र में है. 12 अक्टूबर दिन वीरवार, सत्संग साय 8 बजे. 13 अक्टूबर दिन शुक्रवार,
सत्संग साय 6 बजे, नामदान साय 8 बजे, स्थान कैंटोनमेंट ग्राउंड, आनंद रोड, देवलाली, नासिक, महाराष्ट्र। अधिक जानकारी के लिए 1800-309-4575 और 9822-991-261 पर संपर्क करें। मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही, चला तर मग आताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ऍक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ऍक्सेसरीज, यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल। तर वाट कसली बघताय, चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ऍक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 9762-59-1218, 9762-59-1218। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ऍक्सेसरीज शॉपला। लवकरच सुरू होत आहे उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी दक्ष न्यूज प्रस्तुत दक्ष चर्चा। चर्चा दक्षची प्रश्न तुमच्या मनातील। नाशिक शहर व जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, कृषी, क्रीडा, मनोरंजन, शासन, प्रशासन, आरोग्यसह इतर सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या सोबत दिलखुलास चर्चा आणि प्रश्न तुमच्या मनातील। लवकरच घेऊन येत आहोत दक्ष चर्चा। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसात सुरू होत असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे। चांदवडेतील 3.5 शक्तीपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ असलेले चांदवड निवासिनी राजेश्वरी कुलस्वामिनी श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी अनेक भाविक भक्त येत असतात। दरवर्षी येथे यात्रा देखील भरत असते। सालाबादाप्रमाणे याही वर्षी उत्सवाची जोरदार तयारी येथे सुरू आहे। मंदिर आवारात 48 CCTV कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे। नवरात्र उत्सवात दररोज पहाटे 5 वाजता महाअभिषेक, दुपारी 12 वाजता महानैवेद्य आरती, सायंकाळी 8:30 वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते महाआरती, सकाळी 8 वाजता रेणुका देवी संस्थान ते चांदवड गावांमध्ये दररोज देवीची पालखी मिरवणूक, होम हवन असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती श्री रेणुका माता सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार यांनी दिली आहे। दरम्यान यासाठी श्री रेणुका माता ट्रस्टचे मुख्य व्यवस्थापक MK पवार तसेच सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार, पुजारी व रेणुका देवी संस्थांचे कर्मचारी प्रयत्नशील राहणार आहेत। नवरात्र उत्सव चांदवड येथील रेणुका देवी माता मंदिरामध्ये 15 पासून घटस्थापनेपासून सुरुवात होत आहे। गेले 10 दिवस आणि हे 10 दिवस नवरात्र उत्सवमध्ये अतिशय उत्साह असतो। अनेक भाविक लांबून लांबून या ठिकाणी येत असतात, परंतु यंदाच्या वर्षी आपण भाविकांना प्राधान्य देऊन
भाविकांना संपूर्ण सोयी सुविधा उपलब्ध करून देणार आहे। त्यांचं मातेचं दर्शन त्यांना अतिशय सुलभ आणि झटपट कसं होईल याच्यासाठी आपण प्रयत्नशील आहे आणि त्यांना त्या बॅरिकेड्स मध्ये पिण्याचं पाण्याची आपण व्यवस्था करत आहे, पंख्याची व्यवस्था करणार आहे आणि मातेचं त्यांना लवकरात लवकर दर्शन आणि चांगलं दर्शन कसं होईल यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहे। बाकी दुकानं वगैरे आहेत, खेळणीची दुकानं आहेत, पराटपाळणे आहेत किंवा बाकीचं पार्किंगची व्यवस्था चांगली आहे। फक्त भाविकांना या ठिकाणी आपण मेडिकल कॅम्प सुद्धा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे की भाविकांना थोडंसं काही प्रॉब्लेम झाला असेल तर आपण त्यांना त्याही सुविधा त्या ठिकाणी आपण देणार आहोत। कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने आपण काय नियोजन केलेलं आहे? कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनांची एक मीटिंग झाली, तो त्यांचा बंदोबस्त अतिशय चांगला असतो। पोलीस प्रशासन बंदोबस्त त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी ठेवणार आहे, त्याच्यामुळे त्याचे कायदा व्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे ते सांभाळणार आहे। यात्रा उत्सव सुरू असताना काही पाकिट मारांचा प्रादुर्भाव असतो, त्याच्याविषयी आपण काय? आजपर्यंत तर असे काही उद्योग या ठिकाणी झाला नाही, परंतु त्या दृष्टीने सुद्धा CCTV कॅमेरे आपण या ठिकाणी कार्यान्वित केले आहे। 48 कॅमेऱ्यामधनं त्यांच्यावर नजर राहणार आहे। त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन पण सतर्क आहे आणि आमचे स्वयंसेवक सुद्धा जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी लक्ष ठेवणार आहे। पार्किंगची व्यवस्था कशी असणार आहे आपल्या? पार्किंगची व्यवस्था जी सोमाटोलीची जी जागा आहे त्याच्या त्या बाजूनी पार्किंग व्यवस्था होणार आहे। त्याच्यामुळे भाविकांच्या कोणत्याही गाड्या या ठिकाणी मंदिरापर्यंत येणार नाही, त्यांना तेवढं चालत यावं लागणार आहे। धन्यवाद। आपण दक्षिण संघ बोलल्याबद्दल धन्यवाद। दरम्यान देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य तपासणी मोफत करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे। भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी श्री रेणुका देवी ट्रस्ट व PD सुराणा कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसेच श्रीमान RP चोरडिया रुग्णालय व उस्वाड प्राथमिक आरोग्य केंद्र सज्ज राहणार आहे। आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। काही दिवसांपूर्वी दिंडोरी जिल्ह्यातील न्यायडोंगरी येथे पत्नी आणि मुलाने मिळून नवऱ्याचा खून केला होता। ही घटना ताजी असतानाच न्यायडोंगरी येथून दुसरी धक्कादायक घटना समोर आली आहे। आता नवऱ्याने आणि सासऱ्याने मिळून पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे। विशेष म्हणजे दोघेही पती पत्नी हे डॉक्टर आहेत। भाग्यश्री किशोर शेवाळे वय 27 वर्ष असं हत्या करण्यात आलेल्या डॉक्टरचं नाव आहे। दरम्यान भाग्यश्री हिला दगडाने ठेचून व काचेची बाटली मारून जीवे ठार मारले अशी फिर्याद भाग्यश्रीच्या भावाने नांदगाव पोलीस स्टेशनला दिली आहे। त्या अनुषंगाने कलम 302-304-34 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। याविषयी अधिक माहिती अशी की भाग्यश्रीचा छळ तिच्या सासरकडून होत होता अशी माहिती तिच्या भावाने दिली आहे। घर आणि दवाखाना बांधण्यासाठी 25 लाख रुपये माहेरून आण या गोष्टीसाठी वारंवार भाग्यश्रीचा छळ केला जात होता असं हत्या करण्यात आलेल्या भाग्यश्रीच्या भावाचं म्हणणं आहे। या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, उपनिरीक्षक नितीन खंडागळे, मनोज वाघमारे, संतोष बहाकर हे करीत आहेत। गणेश केदारे, दक्ष न्यूज, दिंडोरी। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकमध्ये चेन स्नॅचिंगचे प्रकार थांबत नाहीये। याआधी सातपूर परिसरात चोरटा एका महिलेचे मंगळसूत्र घेऊन पसार झाला होता आणि आता इंदिरानगर परिसरातून अशीच एक घटना समोर आली आहे। पुष्पा वसंत सावंत यांच्या गळ्यातून आरोपीने मंगळसूत्र लंपास केलंय। हा सर्व प्रकार सायंकाळी 5 वाजेदरम्यान हॉटेल SSK समोर घडलाय। याबाबत अधिक माहिती अशी की अक्षय एकनाथ गुळवे वय 28 याने बहिणीला दवाखान्यात न्यायचे आहे असे कारण सांगून मित्राकडून गाडी घेतली व त्याच गाडीवरून पुष्पा यांचे मंगळसूत्र लंपास केले। स्थानिकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता गाडी घटनास्थळीच सोडून आरोपीने तेथून पळ काढला। गाडीच्या सहाय्याने पोलिसांनी सापळे रचून आरोपीला 1 तासात शोधून काढले। ही कामगिरी गुन्हेशोध पथकाचे सौरभ माळी, विशाल पाठक, सूर्यकांत सोनवणे यांच्यासह पथकाने केली। संकेत भंगाळे, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। निफाडच्या नारायण टेंबी शिवारात बिबट्याचा वावर वाढला होता। गेल्या 15 दिवसांपासून बिबट्याने नारायण टेंबी शिवारात धुमाकूळ घातला होता।
यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. परंतु हा धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. एक बिबट्या जरी जेरबंद झाला असला तरी अजूनही या परिसरात बिबटे वास्तव्यास असल्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त करण्यात येते आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणात दहशतीचे वातावरण पाहायला मिळते. निफाडच्या नारायण टेंभी लोणवाडी शिवारामध्ये 22 मळ्याजवळ पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यात आलं असून थोड्या प्रमाणात का होईना नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मनमाड शहरातील एसटी आगाराच्या परिसरात खड्ड्यांचे मोठे साम्राज्य होते. या खड्ड्यांमुळे येथे येणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून एसटीचेही यात मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. यातून छोटे मोठे अपघात होण्याची देखील शक्यता होती. या गोष्टीची दखल घेत एसटी आगारामध्ये नव्याने रुजू झालेल्या आगार प्रमुखांनी रस्ते दुरुस्ती करण्यात यावे याकरिता पत्र देत दखल घेण्याकरिता सांगितले. त्यानंतर एसटी आगारात स्वच्छता अभियानाची सुरुवात झाली असता या अभियानाच्या प्रसंगी वरिष्ठांच्या निदर्शनास ही बाब आणून देत कित्येक दिवसापासूनच्या मागणीला अखेर यश आलं असून रस्ता दुरुस्ती करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान या कामामुळे नागरिक व एसटी म्हणजेच लाल परीने सुटकेचा निश्वास सोडलाय. रुपाली केदारे, दक्ष न्यूज, मनमाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. गोल्ड लोन फक्त एका दिवसामध्ये सोने तारण कर्जामधून मुक्ती मिळवा. कर्जाची मुद्दल भरू शकत नाही, कर्जाचे व्याज वेळोवेळी भरू शकत नाही, कर्जाचे नूतनीकरण रिन्यूअल करू शकत नाही. बँकेत किंवा इतर फायनान्स कंपनीमध्ये तारण ठेवलेले सोने आर्थिक अडचणीमुळे विकून उरलेले पैसे वापरायचे असल्यास आम्ही तुम्हाला पैशांची त्वरित मदत करू. चला तर मग अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 79-72-96-78-93 79-72-96-78-93 या नंबरवर. चिंता करू नका, आम्ही आपणास सोने तारण कर्जातून मुक्त करू. ऑक्शन मध्ये दागिने सोडवून आणि विकून देऊ. चला तर मग आजच संपर्क करा एनपी गोल्ड लोन मध्ये. आजकल की हलचल भरी जिंदगी के बीच एक इंसान क्या पाना चाहता है? सिर्फ प्रसिद्धि, पैसा और सफलता, या फिर आनंद, संतोष और निस्वार्थ प्रेम? ये महत्वपूर्ण प्रश्न जैसे कि हम कौन हैं, हम जीवन में किस ओर जा रहे हैं, हम अपने लिए क्या कर रहे हैं, इन सब प्रश्नों के उत्तर हमारे अंदर ही हैं. इन सब के लिए रहमत की एक नजर, प्यार भरी थपकी, प्रभु समान ज्ञान, या सरल शब्दों में एक परिपूर्ण आध्यात्मिक सद्गुरु. एक परिपूर्ण आध्यात्मिक सद्गुरु से मिलने के बाद जिस परम सुख की प्राप्ति हमें होती है उसे शब्दों में बयान नहीं किया जा सकता. उनकी मदद से हम प्रेम के दिव्य सागर में डुबकी लगा सकते हैं, अपने आप को जान सकते हैं और प्रभु के साथ एकता का अनुभव कर सकते हैं. इस दिव्य कृपा का अनुभव आप विश्व प्रसिद्ध, प्रशंसनीय एवं शांति के मसीहा, आध्यात्मिक सद्गुरु, परम पूजनीय संत राजेंद्र सिंह जी महाराज के सानिध्य में प्राप्त कर सकते हैं, जिनका अगला कार्यक्रम देवलाली महाराष्ट्र में है. 12 अक्टूबर दिन वीरवार, सत्संग साय 8 बजे. 13 अक्टूबर दिन शुक्रवार, सत्संग साय 6 बजे. नामदान साय 8 बजे. स्थान कैंटोनमेंट ग्राउंड, आनंद रोड, देवलाली, नासिक, महाराष्ट्र. अधिक जानकारी के लिए 1800-309-4575 और 9822-991-261 पर संपर्क करें.
मोबाईल वापरताय, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज, यात मोबाईल कवर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल। तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 97-62-59-12-18, 97-62-59-12-18। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला। लवकरच सुरू होत आहेत उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी दक्ष न्यूज प्रस्तुत दक्ष चर्चा। चर्चा दक्षची, प्रश्न तुमच्या मनातील। नाशिक शहर व जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, कृषी, क्रीडा, मनोरंजन, शासन, प्रशासन, आरोग्यसह इतर सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या सोबत दिलखुलास चर्चा आणि प्रश्न तुमच्या मनातील। लवकरच घेऊन येत आहोत दक्ष चर्चा। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। एक वडा दोन पाव, मोदी सरकार भर गाव, नीमक पत्ता कडवा है, मोदी सरकार भरवा है, नीमक पत्ता कडवा है, मोदी सरकार भरवा है। महाराष्ट्रात आरक्षणाचा मोठा मुद्दा उपस्थित झालाय। मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अनेक मोर्चे काढण्यात येत आहेत आणि आज नाशिक मध्ये आदिवासी समाजाने उलगुलाम मोर्चा काढलाय। तपोवन ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गे हा मोर्चा काढण्यात आलाय। धनगर समाजाला आदिवासी समाजामधून आरक्षण देऊ नये आणि विविध मागण्यांसाठी नाशिक मधील आदिवासी समाजाने उलगुलाम मोर्चा काढलाय। यावेळी मोर्चामध्ये आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा अनेक घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या। दरम्यान 30 अहवाल सादर करा, पेसा नोकर भरती 100% झालीच पाहिजे, बोगस हटाव, आदिवासी बचाव अशा आशयाचे पोस्टर देखील मोर्चामध्ये पाहायला मिळाले। या मोर्चाचे नेतृत्व अनेक प्रतिनिधींनी केले असून मोर्चामध्ये विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह आमदार नितीन पवार, आमदार हिरामन खोसकर सहभागी झाले। जिल्ह्यातील अनेक भागातील आदिवासी समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नाशिक पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सागर बाबळे, दक्ष न्यूज, नाशिक।
दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.